दगडूशेठ साठी सुद्धा रात्रीपासूनच भक्तांच्या रांगा लागलेल्या आहेत दर्शनासाठी. काय नेमकं वातावरण आहे सध्या, काय दिवसभर कार्यक्रमांचं आयोजन तिथे करण्यात आलं? या दिवशी पुणेकरांना खास आकर्षण असतं ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला करण्यात आलेल्या आरास, फुलांच्या आरासीचं. आणि नेहमीप्रमाणेच यावेळी देखील सुंदर अशी फुलांची आरास जी आहे ती करण्यात आलेली आहे. आणि पहाटे 3 वाजल्यापासूनच जे मंदिर आहे हे खुलं करण्यात आलेलं आहे भक्तांसाठी. आणि अगदी तेव्हापासून ते आत्तापर्यंत भक्तांची अक्षरशः रीघ लागलेली आहे. मंदिरापासून 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत सध्या लागलेल्या आहेत. आणि आज पहाटेपासून जेव्हापासून मंदिर खुलं करण्यात आलं तेव्हापासूनच वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम जे आहेत ते मंदिरामध्ये पार पडत आहेत. आज पहाटे 4 ते 6 दरम्यान या ठिकाणी स्वराभिषेक करण्यात आला. जो गायक प्रथमेश लघाटे याने गणपती बाप्पाच्या पुढे स्वराभिषेक सादर केला. आणि त्यानंतर आपण बघू शकतो आत्ता या ठिकाणी आरतीला सुरुवात होत आहे. सकाळची जी आरती असते आरतीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये जे सगळे भक्त आहेत ते उपस्थिती लावत असतात. आणि म्हणूनच आपण बघू शकतो पहाटेपासून या ठिकाणी अनेक लोक जे आहेत ते गाभाऱ्यामध्ये बसून आहेत, या आरती सुरू होण्याची वाट बघत आहेत. आणि आत्ता या ठिकाणी आरतीला देखील सुरुवात झालेली आहे. आणि आरती पार पडल्यानंतर दिवसभरामध्ये या ठिकाणी कलश जे आहेत ते